अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी प्राजक्ता खरे, पाहूयात ते ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील कुंभारी येथे मधमाशी पालन व्यवसाय आणि उत्पादनांची ऑनलाईन विक्री संदर्भात कार्यशाळा संपन्न झाली। सध्या लॉकडाऊनमुळे आणि कोरोनाच्या संक्रमणामुळे सर्वच व्यवसाय हे अडचणीत आले आहेत। त्यामुळे व्यावसायिकांना मधमाशी पालन व्यवसाय व उत्पादकांची थेट ऑनलाईन विक्री संदर्भातील शास्त्रीय पद्धतीचे प्रशिक्षण मिळावे या हेतूने साई सुवर्ण बहुउद्देशीय सामाजिक संस्था औरंगाबाद, कृषी विभाग महाराष्ट्र शासन जळगाव, खादी ग्राम उद्योग केंद्र जळगाव, MCDC जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने जगात भारी कुंभारी येथील कृषी पर्यटन केंद्र येथे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। म्हणून जातात त्यासाठी हा एक आमचा उपक्रम आहे। मधमाशांपासून लोकांना चांगल्या पद्धतीचा रोजगार उपलब्ध होतो। आपण मधमाशी हा जो व्यवसाय आहे याला खूप छोट्या प्रमाणामध्ये बघत आहे, परंतु जगातील मला तरी वाटतं तिसऱ्या क्रमांकाचा व्यवसाय जर असेल तर तो मधमाशी पालनाचा आहे। परंतु शोकांतिका हे आहे की आपल्या भारतामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये मध उत्पादन होतं। मागणी चांगल्या प्रकारची आहे, विदेशात पण मागणी आहे, परंतु उत्पादन भारतामध्ये कमी प्रमाणात होतं। जगामध्ये प्रत्येक घरामध्ये कमीत कमी वर्षाला 1 ते 2 किलो मध खाल्लं जातं। त्या तुलनेमध्ये भारतामध्ये वर्षाला फक्त 8 ग्राम मध खाल्लं जातं। तर आमचा हा विषय राहणार आहे की प्रत्येक घरामध्ये मध वापरलं गेलं पाहिजे, कारण आपण साखरीच्या ऐवजी जर मधाचा उपयोग केला तर आपल्याला विविध प्रकारचे होणारे आजार हे होणार नाही। जिथं जिथं साखर वापरतो तिथं तिथं मध वापरलं तर अत्यंत आपल्या शरीरासाठी याचा लाभ होतो आणि मधमाशी पालन करणारे जे आहेत त्यांना एक चांगला उद्योग पण मिळेल असं माझं मत आहे। मधापासून एक चांगल्या प्रकारचं मेण म्हणजे सौंदर्य प्रशानासाठी आपण बघतो व्हॅसलीन वगैरे जे असतं त्यामध्ये मेणाचा वापर केला जातो। आणि पूर्वीकाळी जर पायाला तळे वगैरे गेले तर आपले जे पूर्वीचे लोक होते समजा आता बंद झालेलं आहे तर त्या टायमाला मेणाचा त्याच्यामध्ये काही तळे गेल्यानंतर फाटल्यानंतर आपल्या शरीरावर काही सरकुटे पडल्यानंतर मेणाचा चांगल्या प्रकारचा उपयोग केला जात होतो। आणि मेण याची मागणीसुद्धा चांगल्या प्रकारची आहे, कारण की जी पण वस्तू तुम्हाला जास्त काळ समजा विदेशात किंवा बाहेर पाठवायची असेल तर त्याला मेणाचं आवरण करूनच पाठवलं जातं की ती खराब होत नाही लवकर। तर हा एक चांगला फायदा आहे। मधमाशीमध्ये पराग पोलन जे केलं जातं हा एक महत्त्वाचा विषय आहे। चांगल्या प्रकारचं पोलन केल्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न चांगल्या प्रकारे वाढतं आणि जे पराग कण आहे हे पण आपण या माध्यमातून तयार करून शरीरासाठी कॅन्सरसारखे आजारसुद्धा पराग कणाने बरे होतात किंवा होण्याची शक्यता खूप कमी असते। तर अशा प्रकारचा फायदा आपल्याला मधमाशीमुळे होतो। पर्यावरणाचा समतोल राखण्याचं काम मधमाशी करत असते। आणि आपण जर विचार केला तर भारतामध्ये जवळजवळ 48% लोक हे शेती करतात, परंतु महाराष्ट्रामध्ये असेल देशामध्ये असेल बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपल्याला पाहायला मिळतात। विचार जर केला तर पूर्वीच्या काळी प्रत्येक शेतकऱ्याला जोडधंदा होता, कोणी बकऱ्या पाळायचं, कोणी म्हशी पाळायचं, कोंबड्या पाळायचं। तर यामध्ये शेतकऱ्यांना शेतीतून होणारं उत्पन्न आणि ह्या जोडधंद्यातून होणारं उत्पन्न यामुळे आर्थिक अडचणी शेतकरी सापडत नव्हता, परंतु आपण जोडधंदा तयार करायला तयार नसतो। मधमाशी हा शेतीला एक चांगला जोडधंदा आहे की जेणेकरून मधमाशीची पेटी आपल्या शेतात जर ठेवली तर आपल्या पिकाचं परागीकरण चांगल्या प्रकारे होतं, उत्पन्न वाढतं आणि मधमाशीच्या एका पेटीमध्ये कमीत कमी आठवड्याला 3 किलो मध शेतकऱ्यांना मिळतं। त्या जर तुमच्या 10 पेट्या असेल तर तुम्ही एका आठवड्याला 30 किलो मध आपल्या शेतामध्ये काढू शकता। आणि
मालाला मागणी चांगली आहे, तुम्ही कंपनींना विकू शकता किंवा आजूबाजूला शेतकऱ्यांना म्हणजे जे व्यापारी असेल त्यांना पण आपण मत देऊ शकतो आणि निश्चितच याचा आर्थिक फायदा शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचा होतो. मधमाशी कार्यशाळा घेण्याचं कारण एकच आहे, मधमाशी चांगला उद्योग आहे पालनाचा. परंतु यामध्ये समज गैरसमज म्हणा किंवा चांगलं मार्गदर्शन आपल्याला लागत नाही. इतर देशांमध्ये जर आपण बघाल तर तिसरा उद्योग हा मधमाशी पालनाचा म्हणून मोठ्या प्रमाणात केला जातो आणि त्या लोकांना चांगल्या प्रकारचा व्यवसाय तिथे मिळतो. तर आमचा एक प्रयत्न असणार आहे भारतामध्ये जास्तीत जास्त युवकांनी या व्यवसायाकडे वळलं पाहिजे. यामध्ये आपल्याला काही शासनाच्या योजना पण आहेत, मतपेट्या घेण्यासाठी असतील किंवा तुम्हाला उद्योग उभारण्यासाठी प्रक्रिया करण्यासाठी शासनाच्या मोठ्या योजना जवळजवळ मागच्या वेळेस बजेटमध्ये 500 कोटीचं बहुतेक मंजुरी झाले देशामध्ये. परंतु या योजना तळागाळापर्यंत पोहोचावा हा एक आमचा उद्दिष्ट आणि हेतू असणार आहे. आमची 18 तारखेला जी कार्यशाळा घेण्यात येणार आहे त्यामध्ये खादी ग्रम उद्योग, महाराष्ट्र शासन, कृषी महाराष्ट्र शासन आणि MCED या सर्वांचं प्रमाणपत्र जे प्रशिक्षक असतील प्रशिक्षण घेणारे त्यांना देण्यात येणार आहेत की जेणेकरून तुम्हाला या प्रशिक्षणामध्ये सर्व शिकवल्या जाणार आहेत. परंतु हे प्रमाणपत्र तुम्हाला कुठल्याही कर्ज प्रकरणासाठी याचा उपयोग होईल आणि याच्यापुढे सुद्धा चांगल्या चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण आम्ही इथे ठेवणार आहे. आमचा जगात भारी कुंभारी कृषी प्रशिक्षणाचा एक उद्देश आहे. आमची एक थीम आहे एक पाऊल ग्रामीण विकासाकडे. जोपर्यंत ग्रामीण भागाचा विकास होत नाही तोपर्यंत देशाचा विकास होणार नाही असं आम्हाला वाटतं आणि सर्व युवकांना आम्ही आमच्या संस्थेमार्फत विनंती करतो की आपण शेतीपूरक जे व्यवसाय असेल जसं मधमाशी पालन आहे, मत्स्य व्यवसाय आहे, शेळी व्यवसाय आहे आणि आम्ही मागे 2-3 वर्षापूर्वी एक प्रशिक्षण घेऊन तर मोती व्यवसाय पण एक चांगल्या प्रकारचा आहे. असे विविध प्रकारचे व्यवसाय आपल्याला करण्यासारखे आहेत. त्यासाठी मधमाशी पालन हा व्यवसाय कुठेही याला मोठी जागा लागत नाही, लाईट लागत नाही, पाणी लागत नाही, कुठेही चालता फिरता व्यवसाय तुम्ही करू शकता. आणि यामुळे जे आपल्या इथं शेतामध्ये किंवा आपण एकच पीक असं घेत असतो परंतु ज्या टायमाला तुम्ही मधमाशी पालनाचा विचार डोक्यामध्ये कराल तर कदाचित तुमचं पिकं घेण्याचं सुद्धा उद्दिष्ट बदलू नये. कारण की मोहरीसारखं पीक आहे, मोहरीमध्ये तुम्हाला उत्पन्न कदाचित कमी होत असेल पण मोहरीचं जर तुम्ही मध निर्माण केलं याला मार्केटात चांगली मागणी आहे, आपण मोहरीची शेती करू शकतो. कशामुळे? मधमाशी पालनामुळे आपण एक मोहरीची शेतीकडे वळू शकतो आणि मोहरीचं मध ते चांगल्या प्रमाणामध्ये उत्पादन करून आपण याला मार्केट उपलब्ध करून चांगल्या प्रकारचं व्यवसाय सुद्धा या ठिकाणी केला जातो. तर अशा प्रकारचं जांभळाची शेती सुद्धा करू शकतो आपण. जांभूळ उत्पादन त्यामध्ये होऊ शकतं आणि मध पण जांभळाचं चांगल्या प्रकारचं जवळजवळ 1600 ते 1700 रुपये किलो मार्केटला या मधाचा भाव आहे जांभळाचा. तर आपण जांभळाची शेती करू शकतो. जे फळबागेमध्ये जे काही विविध प्रकारचे फळ लावतो तर आपण या मधमाशी पालनामुळे जांभळाचा विचार करू शकतो. असं एक चांगल्या प्रकारचा उद्योग हा प्रत्येकाने करावा असं मी आव्हान करतो आणि प्रशिक्षणाला सुद्धा सर्वांनी यावं असं मी आव्हान करतो. धन्यवाद. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.